नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनल राजश्रीज क्लबमध्ये। आता आम्ही कोतुलीला चाललो आहोत। आज मंगळवार कोतुलीचा बाजार असतो। कोतुली म्हणजे आमच्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेली गाव आहे। आमच्या भागातील खूप मोठी बाजारपेठ आहे। हे जे तुम्ही बघताय तो फक्त कोतुलीचा गाव बाजार आहे। या व्यतिरिक्त कोतुली सर्व गोष्टी भेटतात। जवळपास शहरासारखंच आहे। इथल्या लोकांसाठी सगळ्या गोष्टी इथे भेटतात। आमचा बाजार करून झालेला आहे आणि मेन कारण येण्याचं होतं ते म्हणजे आम्ही आज बिर्याणी बनवणार आहोत आणि मी इकडे मम्मीच्या घरी पहिल्यांदाच बिर्याणी बनवणार आहे। तर त्यासाठी आम्ही बाजार करण्यासाठी गेलो होतो। आता थोड्याच वेळात आम्ही घरी पोचतो आहे। अजून नाही चालू कर। अजून थोडं करायचं। एकदम पेस्ट सारखं एकदम बारीक कर। लावू काय मग? मशीन आहे की आपल्या? नको, मिक्सर लावतो मग। आता उडक्यात होतोय। झाले का? एवढे एवढे से दिलेस कसं मिळेल? इथे मी 1 किलो चिकन घेतलंय, त्यामध्ये तिखट मीठ, त्यानंतर गरम मसाला, घरगुती बिर्याणी मसाला, आलं लसूण का पेस्ट, त्यानंतर कांदा भाजलेला थोडासा आणि कोथिंबीर पुदिना घालून ठेवलेला आहे, त्यानंतर तांदूळ भिजत घातलेले आहे बिर्याणीसाठी आणि मम्मी चिकनचा रस्सा बनवते। एक बघ, त्या साईडला लिंबू, एव लिंबू आहे का? बर लिंबू, लिंबू ब एक बघ, नुसता पाणी घालत जा जरा, आता उन्हाळ्याचे दिवस। नारळ काढलेत का? नाहीत काढले तर नारळ लिंबू द्या चला पडशील। खायचं नव्हतं ते चला खायचं नव्हतं खायचं नव्हतं। इथे राईस तयार करून घेण्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये सगळे खडे मसाले थोडे थोडे आणि त्यानंतर पुदिना कोथिंबीर घातलेले। आता हे गरम होऊ द्या। इकडे मम्मीने चिकन बनवायला ठेवलेलं आहे, म्हणजे रस्सा बनवण्यासाठी चिकन शिजत ठेवलेलं आहे। आता गरम झालेलं आहे आणि पुदिन्याचा कलर असल्यामुळे हिरवट पाणी दिसते, त्यात थोडासा लिंबू पिळला की कलर चेंज होतो, नॉर्मल येतो कलर आणि राईस पण सुटा सुटा होतो, चिकटपणा येत नाही राईसला। आता मी राईस घातलेला आहे त्यामध्ये आणि पूर्णपणे राईस शिजवून नाही घ्यायचं आहे,
फक्त 90% पर्यंत शिजवायचा, म्हणजे थोडासा साधारण कच्चा राहील असा. आता फायनली मी बिर्याणीसाठी लेयर लावते. आता एक लेयर लावले, खाली चिकन घातले, त्यानंतर राईस आणि पुदिना कोथिंबीर, तळलेला कांदा आणि पुन्हा राईस, आणि कलरसाठी रेड कलर आणि ग्रीन कलर घातले, आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे केसर दुधामध्ये भिजत घातलं होतं ते थोडंसं घालते. आता हे पूर्णपणे पॅक करून दम बिर्याणीसाठी ठेवते. झालंय, थांबा. आमची दम बिर्याणी तयार झालेली आहे आणि खूप छान प्रकारे दम लागलाय. आता पप्पांना दिलेलं आहे, कारण पप्पांना जरा जायचं आहे कोल्हापूरला लवकरच कामाला नाईटसाठी, तर मी त्यांना पहिल्यांदा दिले. आणि मेन म्हणजे पप्पा पहिल्यांदाच माझ्या हातची बिर्याणी खात आहेत, पहिल्यांदाच मी इकडे आल्यानंतर बनवली. आधी बनवत नव्हते ना, लग्नाच्या आधी मी नॉनव्हेज खात नव्हते, त्यामुळे तर पप्पांनाही खूप आवडली बिर्याणी. आणि त्यांनी तिकडे पण घेऊन गेलेत, म्हणजे कामावरती पण घेऊन गेलेत. आम्ही बाकीचे सगळे नंतर खाऊ. संध्याकाळचं टायमिंग आहे, जरा बाहेर जाते. आजी आणि शेजारच्या आजी बसलेले आहेत बाहेर. मी टाकीवरती जाते, वन ऑफ माय फेवरेट प्लेस, आणि संध्याकाळच्या वेळी खूप छान वाटतं. आणि मी आता इथेच व्हिडिओ स्टॉप करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सनसेटचं टायमिंग, वाव, मस्त वाटतं इथे. थँक्यू.